呀？温度毛细，就在我这烧烤上嘞。आता मला कळलं तू काहीतरी गुपचूप खातेस ना? नाही गो, तू काय खाते? मी काय नाही काय नाही कस काहीतरी खातच असणार. हे काय खातेस संदू मावशी, सांग ना मला. ते पेपरमिंटच्या गोळ्या ठेवल्या होत्या ना, त्या खाते. पेपरमिंटच्या गोळ्या आणि तू एकटीच खातेस? मला आताच्या आता पेपरमिंटच्या गोळ्या हव्यात म्हणजे हव्यात. आता माझ्या घरच्या संपल्यात, मी परत जाईन ना तेव्हा तुझ्यासाठी घेऊन येईन. हा नक्की नक्की घेऊन येईन. वंदू मावशी, तू आता माझ्याबरोबर चल आणि मला पेपरमिंटच्या गोळ्या आताच्या आता आणून दे. दिव्या प्लीज, किती हट्ट करतेस, किती बडबडतेस. हे बघ, स्वतः बडबड करू नकोस आणि मला जास्त बोलायला लावू नकोस. तर ना पेपरमिंट खात नाही. अशीच आहेस तू. आता माझी ज्योती मावशी असती तर लगेच गोळी आणून दिली असती, आईस्क्रीम सुद्धा आणून दिलं असत. ए बंधू मावशी, ज्योती मावशी आता इथे का नाही ग राहत? कुठे गेली ती? दिव्याताई, अगं प्रतीक तुझी आठवण काढतोय. हो खरंच, प्रतीक माझी आठवण काढतोय. हो, त्याला तुझ्या बरोबर खेळायचंय. कुठे आहे तो? रूम मध्ये. जाते झापड. प्रतीक, प्रतीक मी आले. बंधू, अगं तू दिव्याला पेपरमिंटच्या गोळ्या घेऊन देण्याचा प्रॉमिस केलायस ना, ते विसरू नकोस. नक्की घेऊन दे तिला, नाही तर ती हट्ट करत बसेल. छोट्यांशी ना कधी खोटं बोलू नये आणि मोठ्यांशी तर अजिबात बोलू नये. हो, मी लक्षात ठेवीन.